विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण आपल्या इंग्रजी पुस्तकामधील स्टडी टूर टू या ठिकाणी सुरू करत आहोत आणि याच्यामध्ये 2.1 मिनी अँड विनी अ ललबी हे कविता या ठिकाणी आज आपण सुरू करतोय. आता या ठिकाणी ही कविता पेज नंबर 28 वरती आपल्याला दिलेली आहे आणि या पेज नंबर 28 वरती आपल्याला एक चित्र सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला दोन छोट्याशा मुली या ठिकाणी झोपलेल्या दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारचं या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपण आज या ठिकाणी एक अंगाई गीत या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे अंगाई गीत या ठिकाणी घेत असताना विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मी ज्यावेळेस कवितेचं या ठिकाणी या अंगाई गीताचं वाचन करणार आहे त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काळजीपूर्वक या ठिकाणी पुस्तकात पाहणं गरजेचं आहे. कारण या कवितेचा हेतूच असा आहे की ही कविता शिक्षकाच्या पाठीमागे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी म्हणायची आहे आणि नंतर ही कविता काय करायची आहे, पाठ करायची आहे. तेव्हा मी वाचत असताना सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पुस्तकात पाहणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा या ठिकाणी आपण हे अंगाई गीत या ठिकाणी पान नंबर 28 वरती सुरू करतोय. आता कवितेचं नावच आहे मिनी अँड विनी. मिनी अँड विनी. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ सेल, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ सेल, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. पिंक वॉज द सेल विद इन, सिल्वर विदाउट, साउंड्स ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट. पिंक वॉज द सेल विद इन, सिल्वर विदाउट, साउंड्स ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट. स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून, इको ऑन इको डाइज टू द बोन. स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून, इको ऑन इको डाइज टू द बोन. टू ब्राइट स्टार्स peep into the sail, what are they dreaming of, who can tell. Two bright stars peeped into the sail, what are they dreaming of, who can tell. Started a green linnet out of the crop, wake little lady, the sun is aloft. Started a green linnet out of the crop, wake little ladies, the sun is aloft. Alfred Lord Tennyson ह्याचे कवी आहे. तेव्हा अशा प्रकारची ही जी कविता आहे मिनी अँड विनी, मिनी अँड विनी, तर ही कविता या ठिकाणी आता मी वाचलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ही कविता चांगल्या प्रकारे घरी वाचायची आहे. आता परत एकदा ही कविता मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्यावं. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ सेल, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. पिंक वॉज द सेल विद इन, सिल्वर विदाउट, sounds of the great sea wandered above. Sleep little ladies, wake not soon, echo on echo dies to the moon. Two bright stars peeped into the sail, what are they dreaming of, who can tell. Started a green linnet out of the crop, wake little ladies, the sun is aloft. Alfred Lord Tennyson. अशा प्रकारची ही आपली कविता आहे. तेव्हा आता विद्यार्थ्यांनी ही चांगल्या प्रकारे घरी या ठिकाणी कविता वाचायची आहे आणि वाचून ही कविता पाठ करायची आहे. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला पेज नंबर 29 वरती या ठिकाणी आपल्याला या कवितेवरती काही प्रश्न दिलेले आहेत. काही या ठिकाणी आपल्याला स्वाध्याय या ठिकाणी सोडवायचे आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर जो 1 आहे पेज नंबर 29 वरती, लर्न द पोएम बाय हार्ट अँड रिसाइट इट. म्हणजे या ठिकाणी ही कविता तालास्वरामध्ये या ठिकाणी म्हणायची आहे आणि ती कविता काय करायची, घरी आपण पाठ करायची आहे. हा झाला प्रश्न पहिला. आता याच्यावरती आपल्याला क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. फाइंड द राइमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. म्हणजे या कवितेमधून आपल्याला राइमिंग वर्ड्स या ठिकाणी लिहायचे आहे. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, तर रायमिंग वर्ड्स म्हणजे या ठिकाणी आपण इयत्ता 5वी मध्ये पाहिलेलं आहे की यमक साधणारे शब्द.
यमक साधणारे शब्द। आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी शब्द दिलेले आहेत सेल आहे। आता सेलचा या ठिकाणी शब्द आपण पाहतोय वेल आहे, विदाउटचा आहे अबाउट आहे, सोलचा आहे मून आहे, सेलचा टेल आहे आणि क्रॉपचा अलॉट आहे। तर हे कवितेमधून शब्द आपल्याला त्या ठिकाणी सापडतात। तेव्हा हे शब्द विद्यार्थ्यांनी काय करायचे आहेत घरी या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत। तर त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 3 आहे, फ्रॉम द पोयम, फ्रॉम द पोयम म्हणजे कवितेमधून, कॉपी द फॉलोइंग वर्ड्स, कॉपी द फॉलोइंग वर्ड्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला शब्द कवितेमधून लिहायचे आहेत। आता त्यांचा पहिला प्रश्न या ठिकाणी काय आहे, वर्ड्स दॅट बिगिन विथ यस, वर्ड्स दॅट बिगिन विथ यस म्हणजे यस न सुरुवात होणारे शब्द कवितेतून तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, थ्री पेयर्स ऑफ अपोजिट्स, थ्री पेयर्स ऑफ अपोजिट्स, पेयर्स म्हणजे जोड्या आणि अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, तीन विरुद्धार्थाच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला कवितेमधून लिहायचे आहेत। आणि कवितेमध्ये या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहेत। समजा या ठिकाणी आपण पहिला शब्द घेतला इन चा आउट होतो, इन चा आउट आहे। त्यानंतर आहे विदिन विदाउट, विदिन विदाउट। त्यानंतर स्लीप आहे वेक आहे, स्लीपचा वेक आहे। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला तीन विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे। आता त्यानंतर त्याच्या खाली प्रश्न आहे, वर्ड्स दॅट हॅव द लेटर यल, वर्ड्स दॅट हॅव द लेटर यल की असे शब्द लिहायचे आहेत की त्या शब्दामध्ये आपल्याला यल असलं पाहिजे, यल हे अक्षर त्या शब्दामध्ये असलं पाहिजे, असे शब्द काय करायचे आपण वहीमध्ये लिहून काढायचे आहे। त्यानंतर आहे फोर थिंग्स यू मे सी इन द स्काय, फोर थिंग्स यू मे सी इन द स्काय, आकाशामध्ये तुम्हाला काय दिसतंय, काय काय दिसतंय, ते चार वस्तू किंवा गोष्टी या ठिकाणी आपण आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत। आता हा प्रश्न पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी आपण पाहूया, फाइंड अँड कॉपी द फॉलोइंग फ्रॉम द पोयम। आता या ठिकाणी आपल्या कवितेमधून या ठिकाणी आपल्याला ते शोधून आपल्याला लिहायचं आहे, शोधून आपल्याला लिहायचं आहे। तर काय शोधायचं आहे, टू स्टेटमेंट्स, दोन स्टेटमेंट्स आपल्याला विधान कवितेमधून या ठिकाणी लिहून काढायचे आहेत, स्टेटमेंट्स म्हणजे विधान। त्यानंतर प्रश्न आहे टू क्वेश्चन्स, टू क्वेश्चन्स म्हणजे दोन प्रश्न या ठिकाणी आपल्याला लिहून काढायचे आहेत। त्यानंतर आहे टू कमांड्स, टू कमांड्स दोन आज्ञाधारक वाक्य त्या कवितेमधून लिहून काढायची आहेत। अशा प्रकारचा प्रश्न आहे तो आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे। आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, लर्न टू से द फॉलोइंग फास्टर अँड फास्टर, लर्न टू से द फॉलोइंग फास्टर अँड फास्टर। आपल्याला एक दोन ते तीन उदाहरण दिले आहेत, ती दोन ते तीन उदाहरणं आपण फास्ट वाचायचे आहे, आपण काय करायचे आहेत जोरात या ठिकाणी वाचायचे आहेत, हळहळ या ठिकाणी वाचायची नाही। आता बघा पहिलं या ठिकाणी वाक्य आहे, सी सेल्स, सी सेल्स ऑन द सी शॉर। त्यानंतर दुसरं आहे स्वाम स्वाम ओव्हर द सी, स्विम स्वाम स्विम, स्वाम स्वाम बॅक अगेन, वेल स्वाम स्वाम। म्हणजे अशा प्रकारे आपण त्या वाक्याचं काय करायचं आहे, फास्ट वाचन करायचं आहे। आता त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न आपल्याला लिहिलेला आहे, लर्निंग अबाउट लँग्वेज, आपल्या भाषेविषयी या ठिकाणी काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे, तो प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचा आहे। तो प्रश्न आहे प्रेपोजिशन्स, प्रेपोजिशन पी आर ई पी ओ एस आय टी आय ओ एन एस, प्रेपोजिशन्स म्हणजे या ठिकाणी आपण त्याला मराठीमध्ये शब्दयुगी अव्यय असं म्हणतो, शब्दयुगी अव्यय असं म्हणतो। आता हा व्याकरणाचा भाग आहे, हा व्याकरणाचा भाग आहे। आता आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेज, रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेज। या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी वाचायचं आहे आणि वाचून त्या फ्रेजचा मराठीमध्ये अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे। आता पहिलं या ठिकाणी फ्रेज आहे म्हणजे आपण त्याला शब्दसमूह म्हणतो, फ्रेज म्हणजे काय म्हणतो आपण त्याला शब्दसमूह म्हणतो, इन द सेल, ऑफ द सी, टू द मून, इन टू द सेल, आउट ऑफ द क्रॉप्ट, अशा प्रकारचे त्या फ्रेजेस आहेत।
शब्द समूह आहे आणि प्रत्येक शब्द समूहामध्ये पहिले जे जो शब्द दिलेला आहे तो शब्द या ठिकाणी वेगळ्या अशामध्ये आपल्याला दाखवलेला आहे. मग आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, नोट द फर्स्ट वर्ड वर्ड्स इन ईच ऑफ द अबव फ्रेजेस. प्रत्येक फ्रेजेस मधील जे पहिला जो शब्द दिलेला आहे तो नोट करायचा आहे. अ वर्ड ग्रुप ऑफ वर्ड्स यूज्ड बिफोर अ नाउन प्रोनाउन टू शो प्लेस डायरेक्शन टाइम ईटीसी इज कॉल्ड अ प्रेपोजिशन. आणि मग ते पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रेपोजिशनची व्याख्या दिलेली आहे. कशाला म्हणायचं प्रेपोजिशन? या ठिकाणी आपण पाहिलं इन आहे, ऑफ आहे, टू आहे, इन टू आहे आणि आउट आहे, हे आउट ऑफ आहे. म्हणजे अशा प्रकारचे या ठिकाणी आपण प्रेपोजिशन पाहिले. परंतु प्रेपोजिशन कशाला म्हणायचं मराठीमध्ये हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर इंग्रजीमध्ये त्यांनी दिलेलं आहे अ वर्ड ग्रुप ऑफ वर्ड्स यूज्ड बिफोर अ नाउन प्रोनाउन टू शो प्लेस डायरेक्शन टाइम ईटीसी इज कॉल्ड अ प्रेपोजिशन. अशा प्रकारची व्याख्या दिलेली आहे. म्हणजेच नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी काय होते याची मराठीमध्ये व्याख्या, नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी वापरलेल्या ठिकाण दिशा वेळ इत्यादी दाखवणाऱ्या शब्दांना प्रेपोजिशन असे म्हणतात. नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी वापरलेल्या ठिकाण दिशा वेळ इत्यादी दाखवणाऱ्या शब्दांना प्रेपोजिशन असे म्हणतात. अशा प्रकारे या ठिकाणी प्रेपोजिशनची ही व्याख्या आहे. आता या ठिकाणी प्रेपोजिशन पाहिल्यानंतर त्याच्याखाली आपल्याला राईट टू फ्रेजेस इच युझिंग द फॉलोइंग प्रेपोजिशन्स इन ऑन ॲट ऑफ फ्रॉम टू इन टू आउट ऑफ अँड ट्रान्सलेट युअर फ्रेजेस इन युअर मदर टंग. आता या ठिकाणी आपल्याला खाली काय प्रेपोजिशन दिलेले आहे, खाली काय या ठिकाणी प्रेपोजिशन दिलेले आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इन आहे, ऑन, ॲट, ऑफ, फ्रॉम, टू, इन टू, आउट ऑफ ही प्रेपोजिशन दिलेली आहे. तेव्हा या प्रत्येक प्रेपोजिशनशी आपल्याला दोन या ठिकाणी शब्दसमूह किंवा वाक्य या ठिकाणी लिहायचं आहे आणि लिहिल्यानंतर त्याचं या ठिकाणी मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपली ही जी काही कविता आहे 2.1 मिनी अँड विनी या ठिकाणी संपलेली आहे. तेव्हा परत एकदा या ठिकाणी सांगतो की कविता चांगल्या प्रकारे वाचा, याच्यावर असणारे जे स्वादे आहेत ते वहीमध्ये सोडवावेत अशा प्रकारच्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो, धन्यवाद.